आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केनी, नगरसेवक हरीश केनी व नगरसेवक बबन मुकादम यांनी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार 6 ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी कळंबोली येथील ज्ञान मंदिर स्कूलमध्ये आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, नगरसेविका प्रमिला पाटील, भाजप कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, सरचिटणीस दिलीप बिस्ट, महिला अध्यक्ष मनीषा निकम, महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस प्रिया मुकादम, दुर्गा सहानी, केशव यादव, संदीप भगत, भूषण जळे, रवी जाधव, कुमार विद्यानंद, देविदास खेडकर, रमेश नायर, गौरव नाईक, मयुरी पेरवी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमासाईल, आधार कार्ड, वय व अधिवास अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना वेळ आणि पैसा वाचावा, आर्थिक भूर्दंड पडत असतो, त्यामुळे नागरिकांचा हा त्रास वाचवण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केनी, नगरसेवक हरीश केनी व नगरसेवक बबन मुकादम यांनी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांची भेट घेऊन शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार पनवेल तालुका व शहरी भागात या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नमस्कार, मी अर्जुन पाटील, कळंबोली शहरातच भाजपा. आज कळंबोली शहरामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली शहरामध्ये दाखले वाटप शिबिर हा आयोजित केला आहे. या शिबिराला आमचे सर्वांचे लोकनेते अर्जुन ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने, तसेच माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने कळंबोली शहरामध्ये आज दाखले वाटप शिबिर आयोजित केलं आहे. आज या शिबिरासाठी आधार कार्ड आहे, आधार कार्डामध्ये नाव बदल करणे, नवीन आधार कार्ड काढणे, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, असे तहसील कार्यालय माध्यमातून हा कार्यक्रम, दाखले वाटपाचा शिबिर हा आयोजित केला. कळंबोली शहरातील बहुसंख्य नागरिक आज इथे उपस्थित आहेत, या शिबिराचा लाभ घेत आहेत. तर त्यांना मी एवढंच सांगेन की वर्षानुवर्षे आपण प्रत्येक वर्ष हा शिबिर आयोजित करत असतो. मागच्या काळामध्ये कोरोना काळ असल्यामुळे आपण ते आयोजित केलं नव्हतं, पण यावेळी आपल्या सर्वांना या संधीचा लाभ घेता यावा यासाठी आमदार साहेबांनी हा आपल्यासाठी कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी आमदार साहेबांचा व आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं धन्यवाद मानतो आणि या कार्यक्रमाला, या शिबिराला सर्वांनी उपस्थित असलेल्या सर्वांचं मी धन्यवाद करतो.